विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमिया मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती। मित्रांनो, काल मी व्हिडिओ बनवला होते की नाबार्ड ची जाहिरात येणार आहे। नाबार्ड म्हणजे बघू शकता नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, हा नाबार्डचा फुल फॉर्म होतो। ऑफिस अटेंडंट या पदाची ग्रुप सी ची ही जाहिरात असणार आहे। एकूण आपल्या या ठिकाणी बघू शकता एकूण 108 जागा असणार आहेत। 18 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता आणि 10वी पास उमेदवार अप्लाय करू शकता। स्टार्टिंग पेमेंट तुमचं 35,000 प्लस असलेले तुम्हाला बघायला भेटणार आहे। या भरती बद्दल डिटेल्स मध्ये काल व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की नाबार्ड ऑफिस अटेंडंटचा जो या ठिकाणी अभ्यासक्रम आहे, ही जी प्रोसेस आहे एकदम फास्ट होणार आहे। आता पुढच्या महिन्या ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमचे फॉर्म भरून घेतले जातील आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लगेच तुमची एक्झाम घेऊन टाकतील। एकदम फास्ट रीतीने ही प्रोसेस होईल। आता सर्वात पहिल्यांदा याचा आता आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जो कट ऑफ बघणार आहोत, कट ऑफ बघण्यापूर्वी तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे की याचा अभ्यासक्रम कसा आहे, दोन एक्झाम होतात आणि त्या कशा प्रकारे होतात। एक होते पूर्व परीक्षा, एक होते पूर्व परीक्षा आणि एक होते मुख्य परीक्षा। पूर्व परीक्षा फक्त क्वालिफाईंग असते, क्वालिफाईंग असते, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा असते, त्याच्यामध्ये सिलेक्शन होत असते। तर पूर्व परीक्षा मध्ये कोणकोणते टॉपिक असतात आणि कट ऑफ, पूर्व परीक्षेचा कट ऑफ किती लागला होता आणि मेन परीक्षेचा कट ऑफ किती लागला होता, डिटेल्स मध्ये माहिती बघणार आहोत। आता जर मित्रांनो विचार केला तर ही प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक राज्याचे नाबार्डचे ऑफिस आहेत त्यांच्यानुसार ही वॅकन्सी डिवाइड केलेली असते आणि आपल्या महाराष्ट्राला सर्वात जास्त त्याच्यामध्ये जागा असतात। आपल्या महाराष्ट्राला का जागा जास्त असतात, तर आपल्या या ठिकाणी सर्वात जास्त आपले मेन ऑफिस, आपले नाबार्डचं ऑफिस मुंबईमध्ये आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राला सर्वात जास्त जागा असतात। आता जी मेन परीक्षा होते, मेन परीक्षा सिलेक्शन प्रोसेस मी तुम्हाला अगोदर सांगतो। बघू शकता ही पूर्व परीक्षा, ही पूर्व परीक्षा जी सर्वात आधी होते तिच्यामध्ये बुद्धिमत्ता 30 प्रश्न 30 मार्कला, इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न 30 मार्कला, त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस जीके आणि चालू घडामोडी 30 प्रश्न 30 मार्कला आणि न्युमेरिकल अबिलिटी म्हणजे गणित असणार आहे 30 प्रश्न 30 मार्कला। हे प्रश्न 120 मार्कासाठी विचारले जातात। आता समजा आता यावर्षी जागा किती आहेत तर याच्यामध्ये कट ऑफ लागतो, त्याच्यानंतर याच्यामध्ये कट ऑफ लागतो, त्याच्यानंतर मुख्य परीक्षेला उमेदवार प्राप्त होतात। आता समजा बघू शकता 108 जागा आहेत, 108, 108 च्या 25%, 25 एका जागेसाठी 25 मुले बोलवले जातात। कशाला तर CBT 2 साठी, सीबीटी म्हणजे मुख्य परीक्षेला, लक्षात घ्यायचं आहे। तर 108 गुणिले इथं जर 25 केले म्हणजे 108 गुणिले 25, 25 होतील जागा इथे, 108 गुणिले 25 जर केले तेवढे विद्यार्थी सेकंड दुसऱ्या परीक्षेसाठी पात्र होतील, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील जवळजवळ 2700 प्लस उमेदवार मुख्य परीक्षेसाठी यावर्षी पात्र होतील, ते तुम्हाला नंतर समजेल। आता या ठिकाणी जे या ठिकाणी पहिल्या परीक्षेचा कट ऑफ किती लागला होता तो देखील मी तुम्हाला सांगणार आहे पुढे। आणि आता सर्वात महत्वाचं जे दुसरी मुख्य परीक्षामध्ये बघू शकता सर्वात जास्त कॉम्पिटिशन असणार आहे तर बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता असणार आहे 35 प्रश्न 35 मार्कला। जीके सॉरी येथे गणित आहे, क्वांटिटी एप्टिट्यूड आहे, 35 प्रश्न 35 मार्कला। त्याच्यानंतर सर्वात महत्वाचे जीके ला सर्वात जास्त प्रश्न आहेत 50 प्रश्न 50 मार्कला। त्याच्यानंतर इंग्रजी, इंग्रजी व्याकरण आहे 35 प्रश्न 35 मार्कला। एकूण 150 गुणांची लेखी परीक्षा होईल आणि याच्यावरती तुमचं सिलेक्शन असणार आहे शेवटचे मुख्य परीक्षेच्या दरम्यान। आता खूप महत्वाचा प्रश्न म्हणजे ही परीक्षेचा लांबचा विचार राहिला, हा लांबचा विचार राहिला मुख्य परीक्षा। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जी पूर्व परीक्षा असणार आहे ती पास होणे गरजेचे आहे। आता ही जे टॉपिक, या सर्व नोट्स आपल्या एकदम डिटेल्स मध्ये उपलब्ध आहे, एकदम बघू शकता जे रिझनिंग प्रॅक्टिस सेट सर्व जीके सर्वात बेस्ट आहे। जर तुम्ही पूर्व परीक्षा पास झाला, सेकंड परीक्षेसाठी 50 प्रश्न असणार आहे जीके साठी, एकदम टॉप लेवलचे एकदम चांगले प्रश्न, तुम्हाला 3500 प्लस प्रश्न असणार आहे, त्याच्या बाहेरचा प्रश्न जाणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। तेथे तुम्हाला सर्व नोट्स भेटतील। आता पूर्व परीक्षा पास होण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे नोट्स, चारही विषयांच्या एकदम बेस्ट नोट्स कव्हर आहेत। 1/4 ची 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग आहे, हे देखील लक्षात ठेवायचे आहे। त्यासाठी आपल्या नोट्सचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे। कशा प्रकारे आता बघू शकता या नोट्स घेण्यासाठी, बघू शकता आता किंमत कमी ठेवली, नंतर 100% 400 प्लस किंमत आपण ठेवणार आहोत। बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती बघू शकता सर्वात पहिल्यांदा तुम्ही 189 चं पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे आणि नाबार्ड ऑफिस अटेंडंट आणि नाबार्ड ऑफिस अटेंडंटच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करायचा आहे। लगेच सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होऊन जाणार आहे। आता कट ऑफ बद्दल चर्चा करणार आहोत। आता बघू शकता
जी परीक्षा आपण अगोदर मी तुम्हाला सांगून देतो डिटेल्स मध्ये, एससीला आपल्या ठीक आहे आता बघू शकता, ही पूर्व परीक्षेचा कट ऑफ आहे. आता महाराष्ट्राचा कट ऑफ आपण सर्वात महत्वाचा आहे बघू शकता, महाराष्ट्राचा कट ऑफ आपल्याला महत्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये फॉर्म भरू शकता, परंतु ज्या राज्याची जी लोकल लँग्वेज आहे तेथील तुम्हाला ती भाषा येणे गरजेचे आहे. आता जर मेन कट ऑफ बघितला, ठीक आहे मेन कट ऑफ बघितला, हा महाराष्ट्राचा मुंबईचा कट ऑफ आहे. एससी कॅटेगरीसाठी इकडे वरती जागा नव्हत्या, इथे देखील जागा नव्हत्या या राज्यांमध्ये, तर डायरेक्टली इथे फक्त राजस्थानमध्ये एससी कॅटेगरीच्या जागा होत्या, त्याच्यामुळे कट ऑफ दिलेला आहे. प्रत्येक राज्याचा वेगवेगळा कट ऑफ लागलेला बघायला भेटेल. एसटीसाठी इतर राज्यांमध्ये जागा नव्हत्या, डायरेक्टली मुंबई. आता पूर्व परीक्षेचा बघू शकता, एसटीसाठी एससीसाठी जागा नव्हत्या, ते ओपन मधून अर्ज करू शकत होते. तर एसटी एकाच 25 एक जागेसाठी 25 जणे बोलवतात मेन परीक्षेला. 63 कट ऑफ लागलेला होता, हा कट ऑफ किती पैकी 120 पैकी, म्हणजेच निम्मा निम्म्या मार्क्सचाच कट ऑफ लागलेला होता. 63 पैकी बघू शकता, 120 पैकी 63 गुणांचा एसटी कॅटेगरीचा आपल्या महाराष्ट्रामध्ये कट ऑफ लागलेला होता. त्याच्यानंतर आपल्या राजस्थानमध्ये ओबीसीचा 84 लागला होता, त्याच्यानंतर हरियाणामध्ये ओबीसीचा 80 लागला होता, केरळमध्ये बघू शकता 82 लागला होता, त्याच्यानंतर 80 हा कट ऑफ लागलेला होता ओबीसीचा आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसचा कट ऑफ बघू शकता, इतर जागा नव्हत्या. 67.50 कट ऑफ लागला होता ईडब्ल्यूएसचा महाराष्ट्रामध्ये. आणि ओपनचा कट ऑफ जर विचारात घेतला, ओपनचा कट ऑफ ठीक आहे, ओपनचा कट ऑफ 93.50 लागला होता, जवळजवळ 94 कट ऑफ लागला होता 120 पैकी, लक्षात घ्यायचा आहे. 126 मॅनचा कट ऑफ किती लागला असेल, 19, हे लक्षात घ्या कमी. त्याच्यानंतर ठीक आहे डिक्स एक्स होता, त्याच्यानंतर एक्स सर्व्हिस मॅनचा 79 लागला होता. त्यानंतर एलडीचा बघू शकता इथं, हे अपंग यांच्यासाठी आहे 91, त्याच्यानंतर 45 हे एमडी आणि बघू शकता व्ही आय, हे अपंग यांच्यासाठी आहे. आता आपण हा जो कट ऑफ बघितला, आपल्याला सर्वात महत्वाचा मुंबई हेड ऑफिस आहे, त्याच्यामुळे हे मुंबईचा आपण कट ऑफ बघितला होता. मुंबईला सर्वात जास्त जागा देखील असता, आणि मागील वर्षीपेक्षा यावर्षी जास्त जागा राहतील मुंबईला, हे देखील मी आताच सांगून ठेवतो. मेन एक्झामचा कट ऑफ तुम्हाला सर्वात सांगणे महत्वाचे आहे. आता मेन एक्झामचा कट ऑफ, आता हा कट ऑफ लागला होता, हा जो महाराष्ट्राचा कट ऑफ लागला होता एवढा मी तुम्हाला सांगतो, जो एवढा महाराष्ट्राचा कट ऑफ लागला होता हा 120 पैकी लागला होता. ही पूर्व परीक्षा होती ती 120 गुणांची होती, हे लक्षात घ्या 120 गुणांची होती. आणि जी मुख्य परीक्षा आहे, जी मुख्य परीक्षा आहे ती किती गुणांची आहे, तर ती 150 म्हणजे 150 गुणांची आहे. तेच टॉपिक आहेत, फक्त जीके जास्त मार्क्सला आहे, तिथे 50 मार्क्सला आहे. आता मेन परीक्षेचा जो कट ऑफ होता प्रत्येक राज्याचा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे कॅटेगरी वाईज, ठीक आहे एक मिनिट. आता गोवाला जर विचार केला, काही राज्यांमध्ये खूप कमी कट ऑफ लागून गेला होता, ठीक आहे. आता आपल्याला महाराष्ट्राचा इथे सर्वात खाली आहे, एक मिनिट बघू शकता, मेन कट ऑफ आणि सिलेक्शन लिस्ट बघू शकता, महाराष्ट्र बघू शकता, सिलेक्ट लिस्ट, ही सिलेक्ट लिस्ट आहे, इथून पुढची ही सिलेक्ट लिस्ट आहे, आणि ही खालची आहे वेटिंग लिस्ट आहे. आता जर बघितलं तर एससीला इथे कोणत्याही प्रकारच्या जागा नव्हत्या कोणत्याच राज्यामध्ये. जर एसटीचा विचार केला तर इथे जाय डायरेक्टली एसटी कॅटेगरीला, एसटी कॅटेगरीचा किती मेन 150 मार्क्स पैकी किती कट ऑफ लागलेला होता बघू शकता एसटी कॅटेगरीचा, एक मिनिट ठीक आहे, 108 बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, 108.75 हा एसटी कॅटेगरीचा कट ऑफ लागलेला होता. आणि कट ऑफ जास्त लागले होता, खूप चांगली पोस्ट असल्यामुळे खूप कॉम्पिटिशन असते इथे. तर वेटिंग लिस्ट, वेटिंग एसटी वाला 102 वाले वेटिंगला होते, हे लक्षात घ्यायचं आहे याच्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर आता ओदरचा विचार केला तर ओदर हरियाणा वगैरेचा कट ऑफ खूप हाय गेलेला होता ओबीसी कॅटेगरीचा. आणि ओबीसीचा आपल्या जर महाराष्ट्रामध्ये विचार केला तर खूपच हाय गेलेला आहे, 128 एवढा कट ऑफ गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसी कॅटेगरीचा. आणि 126 वाले विद्यार्थी वेटिंगला होते, हे लक्षात घ्या तुम्ही, ठीक आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसचा जर विचार केला ओबीसीच्या बरोबरचा जास्त कट ऑफ गेलेला आहे, एक मिनिट बघू शकता, 129 150 पैकी 129.75 कट ऑफ लागला होता. आणि वेटिंग वाले होते 122 वाले, हे वेटिंगला विद्यार्थी होते. आता सर्वात महत्वाचं म्हणजे ओदर राज्यांचं तुम्ही इथे बघून घेऊ शकता ओपन कॅटेगरी वाल्यांचा कट ऑफ, परंतु आपण महाराष्ट्राचे ओपन वाल्यांचा कट ऑफ 132.75 गेला होता, किती 132.75, आणि 132 वाले वेटिंगला होते, हे लक्षात घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा महाराष्ट्राचा कट ऑफ लागलेला होता, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे.
त्याच्यानंतर इथं बघू शकता वेटिंग लिस्ट वाला 126 हे VI वाले, त्याच्यानंतर MD वाले हे वगैरे असेल. पण एक चांगल्या प्रकारची पोस्ट असल्यामुळे कट ऑफ मोठ्या प्रमाणामध्ये हाय जातो. त्यासाठी आपल्या नोट्स नक्की खरेदा करा, नक्की डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला माहिती भेटून जाईल, तिथे नक्की नोट्सचा फायदा होईल. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.